Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. बेरोजगारी विषयावर जनजागरण फेरी नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित केली होती. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या रॅलीमध्ये नवी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ. सरकार या रॅलीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. हे मोदी सरकार म्हणजे जुमलेबाजी सरकार आहे. आपण पाहता की एवढे दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केले, काही शेतकरी बिचारे शेतकऱ्यांचं कुटुंबातल्या लोकांनी बलिदान केलं. ह्या बलिदान केलेल्या शेतकऱ्यांना कुठे न्याय मिळालेला आहे? आणि आज जर मोदी सरकार जुमलेबाजी करून जर यांना आता हे नवीन गाजर दाखवत असेल की काळे कायदे आम्ही रद्द करू आणि हे काय मोदी सरकारवर कोणी विश्वास ठेवणार नाही आहे. आज आम्ही हे मोदी सरकारच्या आणि वाढत्या महागाई विरोधात हे जनजागरण रॅली नवी नेरूळ ब्लॉकच्या वतीने आदरणीय संतोष शेट्टी साहेब आहेत, आमचे कौशिक साहेब आहेत आणि आमचे सर्व ओबीसी सेलचे अध्यक्ष सुतार साहेब, अनवर हवालदार देसाई, हे सर्व म्हणजे सर्व महिला अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबईमध्ये आज नेरूळ ब्लॉकच्या वतीने जनजागरण रॅली आम्ही काढले. आज बघताय आपण की महिला ह्या महागाईने किती त्रसले आहेत. आज गॅस सिलेंडरचे भाव ज्यावेळेला काँग्रेस सरकारच्या वेळेला 400 रुपये सिलेंडरचा भाव होता, त्याच वेळेला ज्या आपल्या स्मृती इराणीने आमच्या इकडे बांगड्या पाठवलेल्या, आज स्मृती इराणी झोपले आहेत का? आज 800, आज 1000 रुपये क्रॉस केला सिलेंडर. आज पेट्रोल वाढीमुळे भाकरीचे पण जर बाहेर चपाती जर विकत घ्यायला लागलं तर चपातीचे दर वाढलेले आहेत. मग सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी जगायचं कसं? या महागाईच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही आज नेरूळ ब्लॉकच्या वतीने रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आम्ही या मोदी सरकारचा निषेध करत आहोत. नाही, आज आपण पाहिलं की पक्षशिष्टीने आम्हाला आदेश दिलेला आहे जनजागरण रॅली महात्या वाढत्या महागाई. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने करत आहे. महाविकास आघाडी हे मोदी सरकारच्या विरोधात निषेध केलेला आहे. कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादीने काल आंदोलन केलं. प्रत्येक पक्ष हा मोदी सरकारच्या विरोधात निषेध करत आहे. आपण पाहता सगळे नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद घ्या. लोकांना कळायला मी तुम्हाला काय बोललो, चपातीचे दरच वाढलेत घरापासून, चुलाच पेटवायची कशी, मुलांचं शिक्षण आलं, सगळ्या गोष्टीचं महागाईच्या विरोधात या आम्ही आंदोलन हे केलेलं आहे. गॅस सिलेंडरचा भाव वाढला म्हणजेच महिलांचं बजेट सगळं ढासळलं जातं. आज सिलेंडरचा भाव गगनाला भिडलेला आहे. सिलेंडरचा भाव आज 1030 रुपये झालेला आहे. ज्यावेळेस काँग्रेस सरकार होती त्यावेळेस 430 रुपये सिलेंडरचा भाव होता आणि आम्हाला 150 रुपये सबसिडीही भेटत होती. आता तर ती सबसिडी तर विसरल्यात, पण सिलेंडरचे भाव एवढे गगनाला वाढलेत की महिलांना आता परत चुलीवरती जेवण बनवायची वेळ येणार आहे. तशाच श्रीमती स्मृती इराणीजी ज्यावेळेस सिलेंडर 430 रुपये होतं त्यावेळेस त्यांनी आमच्या काँग्रेस पक्षाला, आमच्या काँग्रेसच्या सरकारला बांगड्या पाठवल्या होत्या. आता त्या राज्य केंद्र सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांना महिलांचं काही पडलेलं नाही, आता त्या झोपलेल्या आहेत. मला त्यांना विनंती आहे की त्यावेळेस तुम्हाला वाटत होते सिलेंडरचे भाव वाढलेत, आता वाटत नाही आहेत का? आणि ह्या महागाईमुळे महिलांचं पूर्णपणे बजेट कोसळलेलं आहे. भारत देश का आराध्य दैवत भी बोल सकते हैं अपन. ऐसा दुर्गा माता, माजी पंतप्रधान, गरीबों का रिवारी, इंदिरा गांधी आज श्रद्धांजलि दिन है. आज त्याच्यासाठी इसके लिए आज जनजागृति कार्यक्रम पूरा भारत देश पर आज है. इसके लिए आज वाढती महंगाई बढ़ते जा रहा है, गैस का रहेगा, पेट्रोल का रहेगा, ये सब बढ़ते जा रहा है. आज मोदी साहब झूठ के ऊपर झूठ बोल के लोगों को फंसा रहे. जो सामाजिक सार्वजनिक वस्तु है, जो रेलवे हो, एयरपोर्ट हो, BPCL हो, कोयला खान हो, इसको सब बेच के बंडोलेदार को बेच के देश को बर्बाद करने का काम वो कर रहे हैं. आज देश की परिस्थिति गंभीर है. आज का सुबह देखा TV पे पंतप्रधान मोदी ने, आज किसान जो 600 लोगों का मोदी सरकार ने हत्या किया है, किसान के लिए आंदोलन किया, आज बोल रहे कि आने वाले अधिवेशन में वो विषय हम लेंगे. मेरा बोलना इतना है कि अभी तक मोदी साहब कहाँ थे? अभी तक आप उससे बात करने के लिए आपको टाइम नहीं मिला. अभी 600 लोग बलिदान देने के बाद तुम जाग उठा है, तुम उसको न्याय देने के लिए नहीं कर रहे. आने वाले UP के इलेक्शन का वो देख के तुम इलेक्शन के लिए जुमलाबाजी कर रहे हैं.
इसके लिए मोदी साहब का मैं निषेध करता हूँ। आज देश का परिस्थिति गंभीर है। दो करोड़ लोगों को नौकरी देने वाले थे, आज 20 करोड़ लोगों को नौकरी गए। देश बेचने का काम कर रहा है आज। इसके लिए आज कंगना राउत जैसा एक मामूली एक औरत बोलते हैं देश आज़ादी हमको 2014 में मिला है। महात्मा गांधी जैसा पुण्य पुरुष, सरदार पटेल जैसा लोग, भगत सिंह जैसा लोग, भगत सिंह देश को बलिदान दिया, ऐसा लोगों को अपमान होता है वो। इसके लिए उसको देशद्रोही जाहिर करना चाहिए मोदी सरकार। मोदी सरकार इतना बड़ा पुतला बनाता है उधर सरदार पटेल का, वो भी स्वतंत्र वीर था। आज कंगना राउत बोलती है आप भीख मांग के लिए है, ये गलत है। महात्मा गांधी का शांति का दौर से आज़ादी मिला है। ऐसा लोग ऐसा जो औरत को देशद्रोही कहलाना चाहिए, वो नहीं करेगा मोदी। ये बीजेपी का पिल्लू है, ये आरएसएस का देना है। जिन्होंने मोदी को मारा है, जिन्होंने महात्मा गांधी को मारा है, वो कभी फेवर में नहीं बोलेंगे ये लोग। पक्का चश्मा लगा के महात्मा गांधी का चश्मा ले के उसका फ़ायदा ले रहे हैं महात्मा गांधी का। आज महात्मा गांधी का इंसल्ट करती है एक सादी औरत, उसके लिए बीजेपी का आरएसएस का अभी तक कोई स्टेटमेंट आया नहीं है। इसके लिए मोदी जी का निषेध। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज। नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये। प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज। लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार। नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल। नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, BSN लोणावळा चॅनल नंबर 890। नवी मुंबई आवाज, आपली आवाज।